नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना नम्र आव्हान आहे के मार्केट मध्ये जैविक उत्पादन घेऊन बऱ्याच कंपनीचे लोक फिरत आहेत त्या लोकांपासून उत्पादन घेताना सावध रहा के ह्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत आहे लोकांकडून अवाजवी प्रमाणामध्ये पैसे घेऊन शेतकऱ्यांची लूट होत आहे आणि हे प्रॉडक्टचे रिझल्ट कुठल्याही स्वरूपात येत नसल्यामुळं त्याच्या पिकावर दिसून येणारे परिणाम काय दिसत नाहीत. मग ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची काय, किती जरी चांगलं औषध म्हणून कोण जरी विकत असेल तर त्या मार्केटिंगच्या माणसाला सुरुवातीला तुम्ही त्या कंपनीचं प्रिन्सिपल विचारा की ज्याच्यामुळे ते तुमच्या लक्षात येईल की हे शासन मान्य औषध आहे की नाही. दुसरी गोष्ट, ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या पेरणीला 55 ते 60 दिवस पूर्ण होत आहेत, अवाजवी वाढ होत आहे, अशा शेतकऱ्यांनी सोयाबीनवरच्या दुसऱ्या फवारणीसोबत लिव्होशिन नावाचं औषध फवारा. मग त्याच्यामध्ये समजा लिव्होशिन सोबत तुम्ही चमत्कार सारखं जे ग्रोथ रिटार्डर्स कोणत्याही वाढ नियंत्रक आपण ज्याला म्हणतो हे औषध फवारणे अतिशय आवश्यक आहे की ज्याच्यामुळं त्याचं फांद्याचं विभाजन होईल आणि इतर झाडावर फळांची संख्या चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला भेटेल. दुसरी गोष्ट, ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या फवारणीमध्ये इमामेक्टिन बेन्झोएट किंवा इतर कुठल्या प्रकारच्या औषधाची फवारणी केलेली असेल तर आता दुसऱ्या फवारणीच्या वेळेला शेतकऱ्यांनी स्पिनोसॅट किंवा इंडोक्झाकार्ब ह्या औषधांची फवारणी करायची. स्पिनोसॅटचं प्रमाण लिहून घ्या, 5 ते 7 मिली प्रतिपंप ह्या प्रमाणामध्ये स्पिनोसॅट. स्पिनोसॅटमध्ये ट्रेसर, स्पिनटॉर हे या औषधांचा समावेश स्पिनोसॅट घटकामध्ये होतो. नंतर इंडोक्झाकार्ब औषधामध्ये अवांट असेल समजा किंवा किंगडॉक्स असेल समजा किंवा ही जी औषधं आहेत फवारणी करताना शक्यतो आपली स्वतःची पण काळजी घ्या. इतर जे केमिकल वगैरे औषधं फवारताना ह्या गोष्टीच्या अतिशय काळजी घ्यायची. पायामध्ये शूज असणं समजा कारण आता कापसाची असेल समजा किंवा आपल्या सोयाबीनची असेल भरपूर प्रमाणामध्ये उंची वाढलेली आहे त्याच्यामुळं विचूकाट्याची जास्त भीती पण शेतकऱ्यांना असते. ह्या गोष्टींकडे काळजी घ्या. कापूस वर्गीय पिकांचे नियंत्रण करत असताना ज्या शेतकऱ्यांनी कापूस केलेला आहे अशा शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना आहे की ह्या कापसावर सध्या माव्याचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणामध्ये दिसत आहे अशी प्रत्येकाची तक्रार आहे आणि प्लॉटवर प्रत्यक्षात पाहिल्यास मावा तर आहेच आहे पण कापसावर थ्रिप्सने सुद्धा बऱ्यापैकी अटॅक केलेला आहे. तर ह्या सेकिंगचं कंट्रोल करत असताना सुरुवातीला महत्वाचं काम तुम्हाला करायचं ते बांधाची फवारणी करून घ्यायची. बांधावर हे फुलकीड असेल, तुमचं तुडतुडा असेल किंवा घोंगण असेल, इतर ज्या उडणाऱ्या सेकिंग आहेत ते सगळ्या बांधावर जास्त प्रमाणात त्यांचं वास्तव असतं. त्याच्यामुळे सुरुवातीला बांधाची फवारणी करून घ्या, नंतर पिकामध्ये फवारणी करा. पिकामध्ये फवारणी आता सध्या तुम्हाला ऍडमायर रिजेंट आणि त्याच्यासोबत रानडे कंपनीचे जर समजा ज्या शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतंय त्या शेतकऱ्यांसाठी सांगतो की साईड आणि बोरॉन ह्या दोन औषधाची फवारणी करा की ज्याच्यामुळे पातेगळ सुद्धा होणार नाही. जर पातेगळीला जर आता कंट्रोल करायचा असेल दुसरा डोस ज्या शेतकऱ्यांनी दिलेला नाही त्या शेतकऱ्यांनी 10-26-26 एक बॅग बोरॅकॉल आणि एक बॅग मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकर असा डोस द्या. सूर्यफूल वर्गीय पिकं ज्या शेतकऱ्यांनी केलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी केसाळा आळीसाठी किंवा लष्करी आळीसाठी साधी फवारणे लॅमडा सायहॅलोथ्रिन की ज्याला आपण कराटे म्हणतो मग त्या वर्गातील औषध मारा. लगेच तुमचे केसाळा आळी 1 तासामध्ये तुमची केसाळा आळी मरून जाते. त्याच्यासाठी वेगळी मोठी फवारणी करण्याची गरज नाही. धन्यवाद.